आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील सहकारी कारखान्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. काल मुंबईमधल्या सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहकारी साखर कारखानदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली. येथील महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या मदतीनं नाबार्ड RBI मार्फत ही मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिलं. या संदर्भातली माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ज्या साखर कारखान्यांची नेटवर्थ मायनस झालेली आहे त्यांना सरकारने हमी देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे हा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला. साखरेवरचा जो वाढीव सेस आहे तो सेस कमी करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये सरकारकडे मागणी केली. इथेनॉलचा दराची निश्चिती करावी आणि त्याच्याच बरोबरीनं त्याच्यावरचा जो कराची जी माफी देण्याच्या संदर्भातली जी मागणी आहे उद्योगाची तो एक मुद्दा मांडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या साखर कारखान्यांनी वीज निर्मिती प्रकल्प उभे केलेले आहेत परंतु पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट नसल्यामुळं सरकार त्यांची वीज घेत नाही किंवा पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट करत नाही. त्याच्यासाठी सरकारने ताबडतोब पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट करून त्या कारखान्यांना रिलीफ द्यावी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.